नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमुदिनी उमाळे, सुमन हायस्कूल नंबर 6, विषय गणित, इयत्ता 10वी। बघा, आपण चौथे प्रकरण द्विघात समीकरण अभ्यासत होतो। आता या प्रकरणामधील स्वाध्याय 4.3 चे उदाहरण आपण या ठिकाणी बघून घेऊ। स्वाध्याय 4.3 मधील बघा प्रश्न 10वा। तर प्रश्न 10वा आपल्याला दिलेला आहे की एक जलद ट्रेन मैसूर आणि बंगलोर मधील अंतर 132 किलोमीटर कापण्यासाठी मंद गती ट्रेन पेक्षा एक तास कमी वेळ घेते। जर जलद ट्रेनची सरासरी गती मंद गती असलेल्या ट्रेनच्या गतीपेक्षा 11 किलोमीटर प्रति तास जास्त असेल तर दोन्ही गाड्यांची सरासरी गती या ठिकाणी आपल्याला शोधायची। मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी दोन्ही गाड्यांची सरासरी गती आपल्याला शोधायची आहे। तर मंद गती ट्रेनची सरासरी गती एक्स किलोमीटर मानून घेऊ। मग प्रथम आपण या ठिकाणी काय करणार आहोत, तर मंद गती ट्रेन ची सरासरी गती बरोबर एक्स किलोमीटर प्रति तास मानू। मग या ठिकाणी बघा, तर जलद ट्रेनची सरासरी गती बघा या ठिकाणी एक जलद ट्रेन मैसूर आणि बंगलोर मधील 132 किलोमीटर अंतर कापण्यासाठी मंद गती ट्रेन पेक्षा एक तास कमी घेते, एक तास कमी वेळ घेते। आणि जर जलद ट्रेनची सरासरी गती मंद गती असलेल्या ट्रेनच्या गतीपेक्षा 11 किलोमीटर प्रति तास जास्त असेल, तर बघा मंद गती ट्रेनची सरासरी गती मानला आपण एक्स किलोमीटर प्रति तास, तर जलद ट्रेनची सरासरी गती बरोबर एक्स प्लस 11 किलोमीटर प्रति तास तयार होईल। कारण की बघा आपल्याला या ठिकाणी दिलंय की जलद ट्रेनची सरासरी गती मंद गती असलेल्या ट्रेनच्या गतीपेक्षा 11 किलोमीटर प्रति तास जास्त आहे। मग चला या ठिकाणी 132 किलोमीटर अंतर कापण्यासाठी मंद गती ट्रेनला लागणारा वेळ बरोबर 132/1 तास तयार होईल। बघा हे कशावरून तयार झालंय, आपण या ठिकाणी बघा शिकलो होतो वेळ बरोबर अंतर भागीला गती या सूत्राप्रमाणे, म्हणजे 132/1 तयार होईल। यानंतर बघा जलद गती ट्रेनला लागणारा वेळ बरोबर 132 किलोमीटर अंतर कापण्यासाठी जलद गती ट्रेनला लागणारा वेळ 132/1 प्लस 11 तास तयार होईल। 132 किलोमीटर अंतर कापण्यासाठी जलद गती ट्रेनला लागणारा वेळ 132/1 प्लस 11 तास तयार होईल। यानंतर बघा, आता आपल्याला दिलेलं आहे की एक जलद ट्रेन मैसूर आणि बंगलोर मधील 132 किलोमीटर अंतर कापण्यासाठी मंद गती ट्रेन पेक्षा एक तास कमी वेळ घेते। म्हणजेच आता आपल्याला समीकरण तयार करता येईल की जलद गती ट्रेनला लागणारा वेळ बरोबर मंद गती ट्रेनला लागणारा वेळ मायनस एक। बघा पहिलंच विधान दिले आपल्याला की जलद ट्रेन मैसूर आणि बंगलोर मधील अंतर कापण्यासाठी मंद गती ट्रेन पेक्षा एक तास कमी घेते, म्हणजेच यावरून जलद गती ट्रेनला लागणारा वेळ बरोबर मंद गती ट्रेनला लागणारा वेळ मायनस 1। मग चला या ठिकाणी समीकरण लिहून घेऊ आपण। जलद गती ट्रेनला लागणारा सरासरी वेळ म्हणजेच 132/1 प्लस 11
बरोबर मंदगती ट्रेनला लागणारा वेळ म्हणजेच 132/x - 1 याप्रमाणे. मग चला या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करून घेऊ किंवा लसावी काढला तरी चालेल. लसावी x·x+11 मग x·x+11 दोन्ही बाजूला गुणून घेऊ आपण म्हणजेच बघा किंवा तिरकस गुणाकार करता येईल आपल्याला 132x = 132 कंसामध्ये घेऊ आता आपण x+11 - त्यानंतर बघा x·x+11 आणि गुणीला हा 1 म्हणजेच x·x+11 या पद्धतीने. मग चला आता कंसांचा गुणाकार करून घेऊ आपण 132x = 132 या कंसाला गुणून घेऊ 132x + 132·11 या दोघांचा गुणाकार काय तयार होईल 1452 - x·x म्हणजेच x² - x·11 म्हणजेच 11x या पद्धतीने बघा समीकरण तयार झालं. आता बघा दोन्ही बाजूकडे 132x कॅन्सल. मग आता द्विघात समीकरणाच्या स्वरूपात आपण मांडून घेऊ म्हणजेच आपल्याला लिहिता येईल -x² आहे त्याला इकडे आणू म्हणजेच प्लस होईल x² -11x आहे त्याला पुन्हा इकडे आणलं म्हणजेच +11x आणि +1452 आहे त्याला पुन्हा आपण या बाजूला आणू म्हणजेच -1452 = 0. बघा द्विघात समीकरणाच्या स्वरूपात तयार झालेलं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला द्विघात समीकरणाचं व्यापक सूत्र या सूत्राचा उपयोग करून हे उदाहरण सोडवायचं आहे. तर या ठिकाणी a = 1 त्यानंतर b = 11 c - -1452. मग चला आता द्विघात समीकरणाचं व्यापक स्वरूप या सूत्राचा उपयोग करून मग पहिल्यांदा आपण विवेचक शोधून घेऊ b² - 4ac. आता यामध्ये किमती टाकून b² - 11² - 4ac म्हणजेच 4 × a = 1 × c म्हणजेच -1452 म्हणजेच 11² = 121 - प्लस 4 × a × 1452 म्हणजेच 5808 आणि 121 + 5808 म्हणजेच 5929 तयार झालं b² - 4ac साठी. मग आता या ठिकाणी आपल्याला उकल शोधायची आहे द्विघात समीकरणाचं व्यापक सूत्राचा उपयोग करून x - b + √(b²-4ac/2a) या सूत्राचा उपयोग करून मग चला आता यामध्ये किमती टाकून घेऊ आपण -b आणि बघा b ची किंमत या ठिकाणी आहे 11 म्हणजेच -11 प्लस आणि −(b²-4ac) ची किंमत काढली होती आपण 5929 / (2×a) = 1 मग चला आता या ठिकाणी हे सोडून घेऊ आता आपण तर −11 + −5929 याचं वर्गमूळ काढलं तर मिळेल किंमत आपल्याला इथे 77 आणि √(2×1) = 2 तयार होईल −11 + −77 / 2. मग चला आता या ठिकाणी x च्या बघा 2 किमती मिळतायत x = −11 + 77 / 2 त्याचप्रमाणे x = −11 - 77 / 2 या पद्धतीने. मग चला आता या ठिकाणी पुढे −11 + 77 / 2 - 11 + 77 यांची वजाबाकी म्हणजे 66 x = 66/2 त्यानंतर पुढे −11 - 77 - 11 - 77 म्हणजेच −88/2. मग चला 66/2 म्हणजे x ची किंमत 33 आणि x = −88/2 म्हणजेच x = −44 आणि ऋण किंमत आपण कधीही घेत नसतो म्हणून x = 33 x = 33 तर x + 11 = 33 + 11 म्हणजेच 44 या दोन किमती मिळाल्या आपल्याला. तर या ठिकाणी बघा मंद गती ट्रेनची सरासरी गती
ट्रेन ची सरासरी गति कि जिला आपण काय म्हणलो या ठिकाणी एक्स आणि बघा एक्स ची किंमत किती काढली आपण 33 किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास आणि जलद गति ट्रेन ची सरासरी गति कि जिला बघा आपण एक्स प्लस 11 म्हणजेच 44 किलोमीटर प्रति तास तयार होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 10वा अशा पद्धतीने आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. यानंतर प्रश्न 11वा आता आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न 11 बघा आपल्याला दिलेला आहे की दोन चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज 468 मीटर वर्ग आहे. जर त्यांच्या परिमितीमधील फरक 24 मीटर दिला असेल तर दोन्ही चौरसांच्या बाजूंची लांबी या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. चौरस तुम्हाला माहिती आहे की त्याच्या चारही बाजू या समान मापाच्या असतात. मग चला या ठिकाणी हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडून घेऊ. तर दोन चौरस दिले म्हणजे त्यापैकी लहान चौरसाची लांबी या ठिकाणी आपण मानून घेऊ. लहान चौरसाची लांबी एक्स मीटर मानू. त्यानंतर बघा लहान चौरसाची परिमिती परिमिती म्हणजेच काय? चौरसाच्या चारही बाजूंची बेरीज म्हणजेच 4x मीटर तयार होईल. आणि लहान चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच बघा चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजेच एक्स वर्ग मीटर वर्ग. याप्रमाणे बघा लहान चौरसाची लांबी एक्स मीटर, लहान चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज 4x आणि लहान चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग म्हणजेच एक्स वर्ग. मग आता बघा दिलेल्या विधानावरून मोठ्या चौरसाची परिमिती. आता या ठिकाणी बघा उदाहरणामध्ये की चौरसाच्या परिमितीमधील फरक 24 मीटर दिलेला आहे. म्हणजेच दिलेल्या विधानावरून मोठ्या चौरसाची परिमिती म्हणजेच 4x प्लस 24, लहान चौरसाची परिमिती 24 आणि या दोघांमधील फरक बघा 24 मीटर दिला आहे. म्हणून विधानावरून मोठ्या चौरसाची परिमिती 4x प्लस 24 मीटर या पद्धतीने तयार झाले. आता मोठ्या चौरसाची लांबी आपण काढून घेऊ. मोठ्या चौरसाची लांबी बघा परिमिती 4x प्लस 24 आहे. 4x प्लस 24 याला भागीला 4 आपण करून घेऊ की ज्यावरून आपल्याला मोठ्या चौरसाची लांबी मिळेल. 4x प्लस 24 भागीला 4. आता प्रत्येक बाजूला आपण 4 भाग दिला. 4x भागीला 4 म्हणजेच एक्स प्लस 24 भागीला 4 म्हणजेच 6, एक्स प्लस 6 मीटर. यानंतर बघा मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ आता बघा बाजूची लांबी एक्स प्लस 6 मीटर आहे. मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच एक्स प्लस 6चा वर्ग आणि एक मीटर वर्ग तयार होईल. पुन्हा एकदा बघून घ्या मोठ्या चौरसाची परिमिती 4x प्लस 24 दिलेल्या विधानावरून, कारण त्या दोघांमधील फरक आपल्याला दिलेला होता. मग मोठ्या चौरसाची लांबी आपण काढली म्हणजे 4x प्लस 24 भागीला 4 केलं बरोबर एक्स प्लस 6. मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजेच एक्स प्लस 6चा वर्ग. मात्र या ठिकाणी बघा दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज 468 मीटर वर्ग. मग या विधानावरून बघा आपण समीकरण तयार करून घेऊ. एक्स वर्ग म्हणजे लहान चौरसाचे क्षेत्रफळ प्लस मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच एक्स प्लस 6चा वर्ग बरोबर 468. एक्स वर्ग प्लस एक्स प्लस 6चा वर्ग बरोबर 468. मग चला तर या कंसाचा विस्तार आपण करून घेऊ. एक्स वर्ग प्लस एक्स प्लस 6चा वर्ग याचा विस्तार म्हणजेच एक्स वर्ग प्लस 12x प्लस 6चा वर्ग म्हणजेच 36 बरोबर 468. मग चला या ठिकाणी एक्स वर्ग प्लस एक्स वर्ग म्हणजेच
दोन एक्स वर्ग प्लस बारह एक्स प्लस छत्तीस चारशे अड़ुसष्ट इकड़े आणू क्या होईल मायनस चारशे अड़ुसष्ट बरोबर शून्य। माता या ठिकाणी बघा दोन एक्स वर्ग प्लस बारह एक्स छत्तीस मायनस चारशे अड़ुसष्ट चारशे अड़ुसष्ट मधून छत्तीस वजा केला म्हणजे चारशे बत्तीस बरोबर शून्य। प्रत्येक पदाला आता आपण दोनाने भाग देऊन घेऊ म्हणजे संक्षिप्त स्वरूपात आपल्याला मिळेल दोन एक्स वर्ग आहे त्याला दोनाने भाग दिला म्हणजे एक्स वर्ग प्लस बारा एक्स भागीला दोन म्हणजे सहा एक्स मायनस चारशे बत्तीस आहे त्याला दोनाने भाग दिला म्हणजे दोनशे सोळा बरोबर शून्य। मग इथे कंसात आपण लिहून घेऊ की प्रत्येक पदाला दोन ने भागून। मग चला आता या ठिकाणी दोनशे सोळा ची फोड आपल्याला अशी करायची की ज्यांची बेरीज आणि वजा बाकी सहा यायला पाहिजे म्हणजे दोन संख्या आपल्याला शोधायची आहे। मग त्या दोन संख्या अठरा आणि बारा आहे एक्स वर्ग प्लस अठरा एक्स मायनस बारा एक्स मायनस दोनशे सोळा बरोबर शून्य। अठरा आणि बारा या दोघांचा गुणाकार दोनशे सोळा आणि या दोघांची वजा बाकी म्हणजे सहा एक्स तयार होईल। मग चला त्या ठिकाणी दोन दोनचे गट पडून घेऊ पहिल्या गटामधून कॉमन एक्स आणि कंसामध्ये एक्स प्लस अठरा मायनस बारा कंसामध्ये एक्स प्लस अठरा बरोबर शून्य। बघा दोन्ही कंस समान मिळत आहेत त्याला आपण एक वेळा लिहून घेऊ एक्स प्लस अठरा त्यानंतर राहिलेल्या संख्या म्हणजेच एक्स मायनस बारा बरोबर शून्य। एक्स प्लस अठरा बरोबर शून्य म्हणजेच एक्सची किंमत मिळेल या ठिकाणी मायनस अठरा ऋण किंमत आपण कधीही घेत नसतो। एक्स मायनस बारा बरोबर शून्य म्हणजेच एक्सची किंमत बारा या ठिकाणी तयार होईल म्हणजे ही किंमत आपल्याला या ठिकाणी घेता येईल। तर यानंतर बघा जर एक्स बरोबर बारा असेल तर एक्स प्लस सहा म्हणजेच बारा प्लस सहा बरोबर अठरा मीटर म्हणजेच बघा लहान चौरसाची लांबी बारा मोठ्या चौरसाची लांबी एक्स प्लस सहा म्हणजेच बारा अधिक सहा बरोबर अठरा मीटर म्हणजेच बघा या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल की लहान चौरसाची लांबी बरोबर बारा मीटर आणि मोठ्या चौरसाची लांबी बरोबर अठरा मीटर तयार होईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपलं हे उदाहरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि स्वाध्याय 4.3 हा सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे।